नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुलाखतींच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत ज्ञान प्रबोधिनी या ढोलताशा ध्वजपथकाचे अभिषेक जोग यांना. अभिषेक नमस्कार. नमस्कार. या संवादाच्या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. फक्त पुण्यात नाही, फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण भारतामध्ये ज्ञान प्रबोधिनी या संस्थेबद्दल एक आदरयुक्त आकर्षण आहे. आणि ज्ञान प्रबोधिनीच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे त्यांनी सुरू केलेलं ढोलताशा ध्वजपथक. म्हणजे अर्थात या सगळ्या ढोलताशा ध्वजपथकांमधली सगळ्यात सुरुवातीचं पथक म्हणजे पायोनियर्स यातले तुम्ही आहात. हो. तर त्याच्या स्थापनेबद्दल, त्या स्थापनेमागच्या भूमिकेबद्दल, कोणी हे स्थापन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. 1962 साली ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली. बरोबर. आप्पासाहेब पिंडसे आणि त्यांचे काही सहकारी यांनी ती एकत्र येऊन स्थापना केली. हो. एकूण उद्देशच प्रबोधिनीचा हा सामाजिक प्रश्नांवरती काम करणारी युवा पिढी तयार करणं हाच होता पहिल्या दिवसापासून. बरोबर. मग त्यातलं पहिलं स्वरूप काय तर मिरवणुकांना जे व्यवस्थित स्वरूप येते त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी उत्तर देणं हा त्यातला एक भाग होता. मग त्याचा भाग कुठला तर गणेशोत्सवामध्ये रस्त्यावरती उतरून मिरवणुकांना चांगलं स्वरूप देणारी पथकं तयार करणं हा एक भाग होता. ज्ञानप्रबोधिनीच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी रामभाऊ डिंबळे यांना काम दिलं होतं की बरची नृत्याची सुरुवात करा. तर लेझिम का नाही तर त्याचे दोन्ही हात बांधले जातात. बरची म्हणजे काय ते शस्त्र आहेत, दोन हातामध्ये छोटे बांबू त्याच्यावरती पाती आणि ते घेऊन सैन्य चाललेलं आहे समोर हिंदूंचा मानाचा भगवा ध्वज आणि ह्या सगळ्या सैन्याला मागे जोश देण्यासाठी म्हणून वाद्यगट अशी ती एकूण मिरवणुकीची रचना त्यावेळेला बघितली गेली होती. प्रबोधिनीचंच ते सगळे ताल तयार झाले. आज जे सगळे बाहेर इतर पथकांमध्ये वाजवले जातात त्या तालांची रचना प्रबोधिनीत झाली. बरची नृत्याच्या सगळ्या हातांची रचना प्रबोधिनीत झाली आणि असा 1962 काळामध्ये पहिला गट तयार झाला. तेव्हापासनं प्रबोधिनी पहिलं पथक म्हणू शकतो, तेव्हापासून हे चालूच आहे. वा वा. प्रबोधिनीने आत्तापर्यंत तुमच्या आठवणीमध्ये किंवा माहितीनुसार कुठल्या कुठल्या मिरवणुका वाजवलेल्या आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या गणपतींच्या समोर? पहिलं पथक म्हणल्यानंतर बहुतेक सगळ्याच मिरवणुका झालेल्या आहेत असंच आहे. मी स्वतः म्हणताना जिल्ब्या मारुती, मंडई, दगडूशेठ हे नक्की. कसब्याची मिरवणूक आम्ही पहिल्या दिवशी करायचो. ती बरेच वेळा केलेली आहे. 2000 ठरवून आम्ही इतर रस्त्यांवरच्या मिरवणुका करायला लागलो. बरं. कारण फक्त लक्ष्मी रस्त्याच्या मिरवणुका बदलणं हे अपेक्षित नाही. रस्त्याच एक रस्ता भरून नाही, सगळ्या रस्त्यांवरचे गणपती महत्वाचे आहेत, त्यांचंही स्वरूप बदलणं महत्वाचं आहे. त्यामुळे 2001 आम्ही मुद्दामून इतर सगळ्या रस्त्यांवरती जाऊन मिरवणुका करायला लागलो आणि लक्ष्मी रोड थोडा कमी केला. वा वा वा. आता ढोलताशा ध्वजपथकाची सुद्धा संख्या इतकी प्रचंड वाढतीये, ज्ञान प्रबोधिनीमध्ये किती येत आता वादक? म्हणजे एक नक्की सांगायला आवडेल मला की प्रबोधिनी म्हणल्यानंतर सगळ्यांना शाळा माहिती. हो. पण ज्ञान प्रबोधिनीचा युवक विभाग हा संघटनेचा भाग आहे, त्याच्यामध्ये फक्त शाळेतली मुलं येत नाही. त्यामुळे पुण्यात आज 14 ठिकाणी प्रबोधिनीची दैनंदिन दलं चालतात, जे 365 दिवस वेगळ्या वेगळ्या खेळांमधनं, उपक्रमांमधनं, व्यक्तिमत्व विकसन आणि नेतृत्व घटन या गोष्टींवरती त्यांचं काम केलं जातं. हो. तीच मुलं पुढे गणेशोत्सवामध्ये, गणेशोत्सवाच्या काळामध्ये पथकात असतात. ह्या सगळ्यांचा विचार केला तर प्रबोधिनीची आजची संख्या ही साधारणपणे 2000 आहे. हो. फक्त पथकात जे येतील अशांची. आत्ता नाव नोंदणी 500 आम्ही थांबवली आहे या वर्षीची वाद्यगटाची. आणि बाकी मग बरची नृत्य करणारी जी शालेय मुलं आहेत त्यांची संख्या वेगळी आहे. त्याच्यात सगळ्या पथकांमधल्या, सगळ्या शाळांमधल्या मुलांचा सहभाग आहे. आत्तापर्यंत या पथकाचं नेतृत्व कोणी कोणी केलेलं आहे? सगळ्यांना माहिती अशी अशी नावं सांगायची झाली तर मोहनराव गुजराती हे आहेत, अविनाश धर्माधिकारी आहेत, मनोजराव देवळेकर आहेत, मोठी नावं भरपूर आहेत, महेंद्रबाई सेठी आहेत. या सगळ्यांनी रस्त्यावरती प्रबोधिनीच्या पथकांचं नेतृत्व केलेलं आहे. वा वा. आता पथक प्रमुख म्हणून तुम्ही कार्यरत आहात. मी आणि माझ्या बरोबर आणखीन काही जण आहेत. बरं. तुमचं वाद्य काय? वाद्य सगळीच आहेत. बरं. आवडीचं मला स्वतःला बरची नृत्य प्रचंड आवडतं, कारण प्रबोधिनीचा काय म्हणू, ओळख ही बरची नृत्य आहे आणि त्याला बरोबर साथीला ठेवलं असतात. त्यामुळे आमच्या काही मिरवणुका मुद्दाम आशा करतो आम्ही की फक्त बरचीचाच गट आहे आणि वाद्यगट नाही आहे. हो. कारण मिरवणूक ही
वाजत गाजत असते तशी ती नाचतही असते. हो, हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रबोधिनीचं काम जास्त महत्वाचं आहे. वा 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 वा. ढोलताशा पथकांची संख्या जी वाढती आता प्रचंड, त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी न्याय मिळावा किंवा या सगळ्या पथकांच्यासाठी प्रबोधिनी एक आदर्श पथक राहिलेलं आहे कायम किंवा लोकांच्या नजरेत सुद्धा. तर तुम्ही आता कसं बघता या वाढत्या संख्येकडे ढोलताशांच्या पथकांच्या? प्रश्न म्हणून त्याकडे बघावं असं मला वाटत नाही, कारण ज्या शाळांमधनं सगळी पथक संस्कृती चालू झाली तिथेच जर का संख्या मर्यादित राहिली असेल तर आज जेवढा पसारा बघायला मिळतोय, आज अंदाजे 30 ते 35 हजार युवक युवती हे या सगळ्या उपक्रमामधनं जातात. होय, एवढे कार्यकर्ते म्हणता येतील जे मिरवणुकांना शिस्त लावण्याचं काम आज करत आहेत, ही खूप जमेची बाब आहे, त्यांना प्रश्न म्हणून आहेत. दुसरी गोष्ट, काही त्याचा त्रास व्हायला लागलाय हेही नक्की आहे. हो, कारण मिरवणुकांची लांबी वाढत जाणं, तास तास एकाच चौकात उभं राहणं, या सगळ्या गोष्टींना उत्तर काय, तर परत मी याला बॅक टू द बेसिक, हे सगळं चालू का झालं तर वेगवान मिरवणुका करता येणं, तुमचे नृत्य गट असतील, तुमचा परफॉर्मन्स कुठला तरी दाखवणारा एक गट असेल आणि त्याच्याबरोबर साथीला ताल देण्यासाठी वाद्यगट असतील, तर त्या मिरवणुका वेगात हलतील सुद्धा, त्याचा सगळ्यांनी विचार करावा. जास्तीत जास्त वैविध्य त्याच्यामध्ये आपल्याला त्या मिरवणुकांमध्ये बघता येऊ शकेल याच्या नंतरच्या काळामध्ये, अशी अपेक्षा आहे. म्हणजे चौकाचौकात ढोलताशा पथकांचं शक्तीप्रदर्शन म्हणून वापर न होता मिरवणूक वेगवान व्हावी आणि आपली संस्कृती आणि परंपरा जतन व्हावी हा हेतू असायला पाहिजे. खूप प्रकार करता येऊ शकतो. आम्ही वरची नृत्य करतोय, लेझिम नक्की आहे, मल्लखांब नक्की आहे, अजूनही विचार केला तर खूप प्रकार त्याच्यामध्ये निघतील ज्यांना तालवाद्य लागतात आणि त्यांच्यासाठी म्हणून ढोल वाजवणं आणि ते वेगात पुढं जाणं, बघणाऱ्या प्रेक्षकांनाही त्यातलं वैविध्य खूप वेगळं बघायला मिळेल. फक्त गणवेश वेगळे आहेत असं दिसतंय का आत्ता आपल्याला चित्र? आणखीन वेगळं आपण लोकांना काय दाखवू शकतो, अजून संस्कृती म्हणून यात काय भर घालू शकतो, याचा सगळ्यांनी नक्की विचार करायला लागेल. वा, येणाऱ्या काळामध्ये ढोलताशा ध्वजपथकाचं अस्तित्व किंवा काय भवितव्य राहील, काय वाटतं तुम्हाला? भवितव्य नक्कीच आहे. स्वतः मोठं होताना इतरांना त्रास होणार नाही याची जाणीव प्रत्येकाला व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, या निमित्ताने खूप मोठे युवक आत्ता मगाशी म्हणलो तसं संपर्कात येतात, त्यांची सामाजिक जाणीव वाढवणं हे सुद्धा पथकांचंच महत्त्वाचं काम आहे. बरीच पथकं आत्ता कोविडच्या काळामध्ये खूप पथकांनी भरपूर काम केलं. अनेक पथकं नियमितपणे रक्तदान शिबिरं घेत असतात, त्यामुळे ती संकल्पना बहुतेक प्रत्येकांच्या मतामध्ये स्पष्ट आहे. ती रेख ठळक करत जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. पथकांच्या प्रमुखांच्या मनातही ती नक्कीच असते, इतर पथकातल्या सदस्यांच्या मनातसुद्धा ती वाढत जाणं की आपण हे सगळं का करतोय, तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, काहीतरी सामाजिक काम आपल्या सगळ्यांच्या ताकदीतनं उभं राहणं गरजेचं आहे, हे नक्की व्हावं. आनंदाने सांगायची गोष्ट म्हणजे प्रबोधिनीचा एक विभाग आहे ग्रामविकसन म्हणून. हो, आम्ही गावागावात जाऊन तिथले पाणी प्रश्नावरती काम करायचं असा गेल्या 10 वर्षांचा काळ होता. जत्न वेल्हे तालुका आता पूर्ण टँकरमुक्त झाला. वा, तर ते सगळं करण्यासाठी आता गावाकडची लोक म्हणताना तिथे फक्त लहान किंवा म्हातारे एवढेच राहिलेले आहेत, कारण तरुण पिढी सगळी कामासाठी शहरांमध्ये आलेली आहे. हो, तिथली विहीर खणायची म्हणली तर तिथले दगड उचलणार कोण? तर ब्लास्टिंग झाल्यानंतर ते दगड उचलायला खड्ड्यात उतरून आमच्या बरोबर अनेक पथकांमधले आमचे मित्र तिथे येत होते. वा, अनेक शनिवार रविवार. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातनं आज चित्र दिसते की वेल्हे तालुका हा टँकरमुक्त झालेला आहे. वा वा वा. ते प्रश्न सोडवण्याची ताकद आपल्यात आहे हे प्रत्येकाला कळणं आणि ती जोपासणं अजून वाढवणं हे गरजेचं आहे. वा 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 वा. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला नावं ठेवणं फार सहज आणि सोपं असतं, काठावरनं पोहणं फार सहज सोपं असतं, सखोल पाण्यामध्ये उतरून बुडणाऱ्याला वाचवणं हे किती कठीण असतं किंवा पोहत दुसरा किनारा गाठणं किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहे. आत्ता जोग सरांनी हेच सांगितलं की ढोलताशा पथकांच्या माध्यमातनं 30 ते 35 हजार तरुणाई कार्यरत असते, म्हणजे तेवढी ऊर्जा दुसऱ्या कुठल्या तरी वाईट मार्गाला कदाचित लागली असती ती सकारात्मक वाटेवरती वळवण्यामध्ये ढोलताशा पथकांचं मोठं योगदान आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते तसंच राहील किंबहुना ते वाढेल अशी खात्री आहे, असा विश्वास आहे. आणि बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की या तरुणाईला कायमच त्यांचं प्रबोधन प्रबोधिनीसारख्या संस्थांनी करत राहावं. या शुभेच्छा देतो, त्यांचं खूप अभिनंदन करतो.
तुम्ही इथं आलात, खूप मनापासून बोललात, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. धन्यवाद. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या फेसबुक पेजवरती, यूट्यूब चॅनेलवरती आणि इन्स्टा पेजवर बघत राहा लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव. नमस्कार. नमस्कार.